पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सगळ्या राज्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अंदमानात मान्सून दाखल झालाय. सरासरी तारखेआधीच मान्सून अंदमानात आलाय. केरळमध्ये सुद्धा मान्सून 27 मे या दिवशीच येण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये नेहमी 22 मेला मान्सून येतो, मात्र त्याआधीच म्हणजे 16 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झालाय आणि 27 मे या दिवशी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये सरासरीची तारीख ही 1 जून असते, मात्र आता 27 मे या दिवशीच केरळमध्ये दाखल होणारे मान्सून महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईत तो कधी दाखल होईल याचा अंदाज अजूनही हवामान खात्यानं वर्तवला नाही. मात्र 10 जून पर्यंत साधारणपणे मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. या सगळ्या संदर्भात पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर सरांनी नेमकं काय म्हटलंय हे एकदा ऐकूयात. पहिलं म्हणजे सरासरी तारीख अंदमान मध्ये मान्सून दाखल होण्याची जी आहे ती 22 मे आहे. त्याच्या अगोदरच म्हणजे आज 16 मेला पूर्वानुमानानुसार अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेल्याचं हवामान विभागाने आज म्हटलेलं आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी आम्ही असं म्हटलंय की केरळमध्ये मान्सून जो आहे तो 27 मेला दाखल होण्याची शक्यता आहे. 27 मेला यंदा या वर्षी आणि त्या मॉडेलमध्ये 4 दिवसाची प्लस मायनस त्रुटी असते. तर एकंदरच अंदमानमध्ये अगोदर मान्सून दाखल झाला आहे आणि त्याचप्रमाणे केरळमध्ये जी 1 जूनची सरासरी तारीख आहे त्याच्या अगोदर 27 मेला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार किंवा मुंबईमध्ये कधी दाखल होणार याविषयी अजून काही दिवसांनी आम्ही त्याच्यावरती आपल्याला तपशील देण्याचा प्रयत्न करू. छत्रपतींचा विचार म्हणजे